हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम। त्यांच्या रोमारोमात भिंदी आहे देशभक्ती, त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये। मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण। युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवलाय अंकुश। बर्फ की छोटी तपती रेती सागर हो या हो खाई, शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम। असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी। खरंच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो। ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं। खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे। माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून त्यांना बोलतं करतायत व्हेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर। बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात चला तर ऐकूया। अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे, सदशिक्षा और सदविचार से मानवता को पुष्ट करे। महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम। गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार। मी व्हेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे एक आगळा वेगळा भारतातील पहिला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की। हा कार्यक्रम 90.4 ग्रीन FM आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत करत आहोत। ह्या कार्यक्रमाद्वारे सैनिक आणि त्याच्या कुटुंबियांचं आयुष्य, त्यांचे अनुभव, त्यातून आपण जाणून घेत आहोत भारतीय सैनिक ही संकल्पना काय आहे। हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम। तो किती निराळा आहे, त्याचं आयुष्य किती निराळ आहे, त्याच्या फॅमिलीचं आयुष्य किती निराळ आहे, ह्याची जाणकारी आपल्याला त्यांच्या अनुभवातून मिळत आहे। आज आपण फॉर्च्युनेट आहोत, नेव्हीचे एक ऑफिसर आहेत, व्हेटरन नेव्ही वॉरियर चंद्रकांत देशमुखजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ देशमुख। सर, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये। मॅडम, तुमचं हार्दिक स्वागत आहे। थँक्यू। सर, तुम्हाला नेव्ही जॉईन केल्यानंतर किंवा एअरफोर्स जॉईन केल्यानंतर आयुष्य बदलतं आपलं, तर आम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे तुमचं जॉईन करण्यापूर्वीचं आयुष्य, जॉईन केल्या सिलेक्शनला गेला आणि ऑल इंडिया सिलेक्शन आहे, सोपं नाही आहे, यस डेफिनेटली, आणि ट्रेनिंगला झाल्या गेल्यानंतर तिथले अनुभव आणि पहिली पोस्टिंग, या या टप्प्याचा तुमचा प्रवास सांगता का? या बेसिकली सून आफ्टर कम्प्लिशन ऑफ द डिप्लोमा आय गॉट अ ऑपॉर्च्युनिटी टू जॉईन दी शिवाजी वर्क्स लिमिटेड शिवशाही सोलापूर ॲज अ अप्रेंटिस। ओके। देन ॲज युजुअल वेन वी वेअर हॅव्हिंग द टी, एका टपरीवरती चहा पीत बसलो होतो आम्ही टी टायमिंगमध्ये, आणि आमची नजर ॲज युजुअल आम्ही जो पेपर वाचत होतो त्या सोलापूर समाचारमध्ये आम्हाला एक ॲड भेटली की जॉईन द नेव्ही अँड सी द वर्ल्ड। ओके। That was nothing but really that has turned our life in a such a way that we cannot just imagine. I understand. And ते ॲड वाचून आम्ही इमिडिएटली डिसिजन घेतलं, माझे बॅचमेंट जे होते, माझे पॉलिटेक्निक बॅचमेंट अँड शिवाजी वर्क्स लिमिटेडमध्ये जे काम करणारे माझे बॅचमेंट होती, किती जण आम्ही 14 होतो, आणि आम्ही इमिडिएट डिसिजन घेतलं वाय नॉट टू गो, आणि दॅट वॉज अ रिअली क्वाईट म्हणजे हे जॉईन द नेव्ही सी द वर्ल्ड इट सेल्फ इज अ क्वाईट म्हणजे माणसाला अपील करतो ते। हा मग ते तिथूनच आमची सुरुवात झाली, म्हणाल काही हरकत नाहीये। आणि त्या दिवशी आम्ही कुणालाही न सांगता, इनफॅक्ट ना कंपनीला सांगितलं आपण आमच्या सिनियरना, नाही कुटुंबाला सांगितलं आई वडिलांना, आणि स्ट्रेटवे दॅट नाईट वी स्टार्टेड जर्नी टू पुणे। ओके। आणि पुण्यामध्ये आम्ही गेलो म्हणजे बीआर रोडच्या जिथं आम्हाला बोलवलं होतं त्यांनी, ऍडमध्ये जो ऍड्रेस दिला होता त्या ऍड्रेसला गेलो, आणि यू कांट बिलीव्ह
आम्ही जी इंटरव्ह्यू दिली म्हणजे मेडिकल आणि आमची जी टेस्ट झाली मेडिकल, त्या मेडिकलमध्ये आम्ही लकीली आम्ही दोघं जण त्यामध्ये सिलेक्ट झालो. आम्ही चौघं जण होतो 50% आणि आम्हाला त्याच दिवशी त्यांनी इनफॅक्ट वॉरंट आम्हाला दिला आणि यू हॅव टू गो टू दी विशाखापट्टणम फॉर युअर फर्दर सिलेक्शन, मीन्स फर्दर प्रोसिजर, फिजिकल दॅट इज फिजिकल फिटनेस अँड एसपी टेस्ट अँड ऑल अदर टेस्ट विल बी कंडक्टेड देअर ॲट INS सरकार. रिअली आम्हाला कसलाही अनुभव नव्हता. दॅट वॉज माय फर्स्ट ट्रेन ट्रॅव्हलिंग. इन वय काय असेल, वय काय तुमचं? माझं वय त्याला 19, जस्ट डिप्लोमा कम्प्लीट करून जॉईन झालो होतो आणि 6 महिने झाले असतील मला फक्त शिवाजी किर्लोस्कर मध्ये. अच्छा. आणि तो जो अनुभव आहे तो आय थिंक आय कॅनॉट फॉरगेट इन माय लाईफ. ट्रू ट्रू, व्हेरी ट्रू. हा, सो वी गॉन देअर, देन तिथं आमच्या वेगवेगळ्या टेस्ट झाल्या आणि फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये आमचं नाव आलं दोघांचंही. अँड वी हॅव स्टार्ट अवर बेसिक लाईफ स्टार्ट. हा, अवर नेव्ही लाईफ स्टार्ट. येस येस, ओके. पण दॅट वॉज रिअली एन्जॉयबल पिरियड, दो इट वॉज अ टफ बट वी एन्जॉयड. ट्रू ट्रू ट्रू. या, अँड शेवटी वी आर कॉम्बॅटंट. या, डेफिनेटली. अँड देन दॅट वॉज अ 9-week ट्रेनिंग इन फॅक्ट. ओके. बेसिक दे हॅव मोल्डेड अस इन अ सच अ वे वी कांट बिलीव. मीन्स आम्ही जे रॉ मटेरियल होतो त्याचा हळूहळू त्यांनी आम्हाला युजेबल मटेरियल मध्ये त्यांनी कन्वर्ट केलं. व्हॉट आय वॉन्टेड टू से की डिसिप्लिन, फिजिकल फिटनेस, ऑल दीज थिंग्स आर डेव्हलप देअर विद इन अ 9 weeks. Absolutely, agree with you. And that 9 weeks वी कॅनॉट जस्ट फॉरगेट. And you become national asset. Yeah, definitely. कम्प्लिशन ऑफ दॅट 9 weeks ट्रेनिंग वी हॅव बीन शिफ्टेड अकॉर्डिंग टू युअर ब्रँच. लाईक आय वॉज अ इंजिन रूम आर्टिफिशियल, दॅट इज अ मेकॅनिकल. ऑल इंजिन रूम आर्टिफिशियल दे आर शिफ्टेड टू दी INS शिवाजी लोणावळा देअर. देन इलेक्ट्रिकल आर्टिफिशियल INS वलसुरा. देन शिफ्टराईट विशाखापट्टणम. लाईक दॅट दे हॅव डिस्ट्रीब्युटर्स. या, व्हेरियस एज पर देअर ट्रेड. ट्रेड, बरोबर. सो माय ट्रेड वॉज द ERA, दॅट इज इंजिन रूम आर्टिफिशियल. ओके. अँड देन आय शिफ्टेड टू INS शिवाजी लोणावळा फॉर माय प्रोफेशनल ट्रेनिंग. ओके. अँड देअर वी हॅड अ प्रोफेशनल ट्रेनिंग. अँड आफ्टर कम्प्लिशन ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग देन वी हॅव शिफ्टेड, मीन्स वी हॅव अलोटेड द शिप डायरेक्टली. वी हॅव, अँड तो जो अनुभव होता माझा जे मला पहिलं शिप मिळालं, रिअली मी म्हणत नाही की मी भाग्यवान आहे, मी तर म्हणतो की का, कारण ज्या व्यक्ती किंवा ज्या सेलरनी किंवा ज्या त्या शिपमध्ये जॉब केला, ही कॅन सर्वाइव ऑल ओव्हर एनी कॉर्नर ऑफ द इंडिया. दॅट वॉज अ सच टाईप ऑफ शिप. इट वॉज इन फॅक्ट आय विल टेल यू, इट वॉज अ रशियन पेट्रोलिंग वेसल. राईट. INS कदमत. ओके ओके. सो दॅट वॉज इन फॅक्ट वी हॅव परचेस इट फ्रॉम द रशिया आफ्टर दे हॅव कम्प्लिटेड 15 years ऑफ इट्स लाईफ. सेकंड हँड. ओके. बट ते जे शिप होतं त्या शिपमध्ये स्ट्रेंथ वॉज टू मच. ओके. पण फॅसिलिटीज वर व्हेरी लेस. लाईक वॉट वी कॅन, आय गिव्ह वन एक्झाम्पल. ओके. अराउंड 150 शिप्स कंपनी वॉज देअर. राईट. बट देअर वेअर ओनली 4 toilets. ओ माय गॉड. जस्ट इमॅजिन हाऊ कम. अँड 2 bathrooms. ओके. सो वी हॅव टू कोप अप विथ दॅट. दॅट्स ट्रू, दॅट्स ट्रू. सो दॅट व्हेरी टफ लाईफ. इन कॅट वी कॅनॉट. अँड दॅट बिकॉज इट्स डिस्प्लेस स्मॉल शिप. करेक्ट. पेट्रोलिंग वेसल. When we were at sea, when we used to go at sea, whenever the sea was rough, even sea was calm also, it used to roll and pitch. Rolling and pitching is too much because of its less displacement, means less weight. So, starting la, asa vatayacha ki mala vatat nahi ki mi सर्वाइव्ह करू शकेल. कारण ओमिटिंग म्हणजे इव्हन म्हणजे जेवण हा प्रकारच नसायचा. वेन आम्ही सी मध्ये जायचो त्यावेळेला थोडं जरी आपण इंटेक घेतलं की लगेच ते, कारण एवढं रोलिंग अँड पिचिंग व्हायचं की आणि आपल्याला सवयही नसायची नसते. मग हळूहळू आम्ही ते आमची हॅबिट डेव्हलप, म्हणजे सिच्युएशनला आम्ही कोप अप करत गेलो आणि हळूहळू आम्हाला ती सवय होत गेली. किती वेळ लागला? त्याला नाही म्हटलं तरी मला वाटतं 6 महिने गेले असते. माय गॉड. आणि दॅट वॉज अ ऑपरेशनल शिप. रिपीट शिप दॅट डझंट मॅटर, बट दॅट वॉज अ ऑपरेशनल शिप. अँड इमिडिएटली दॅट IPKF ऑपरेशन वॉज स्टार्ट. अँड वी वेर डिप्लॉइड आउट ट्रेनकोमली फॉर पेट्रोलिंग. ओके. राईट. आय वॉज इन, सो आय वॉज अ पार्ट ऑफ, आय गॉट अ विदेश सेवा मेडल ऑल्सो श्रीलंका. दॅट्स नाइस, व्हेरी गुड. इट इज नॉट माउंटेड ऑन दिस बिकॉज आय गॉट इट आफ्टर रिटायरमेंट बाय पोस्ट. विदेश सेवा मेडल. विदेश सेवा श्रीलंका. व्हेरी नाइस. सो
that experience of Trincomalee also when we were at Sri Lanka. That is a different experience. तो experience तर आपण कधीच विसरू शकत नाहीये. तुमची पहिली पोस्टिंग कुठे होती? विशाखापट्टणम, आयएनएस कदमत विशाखापट्टणम. म्हणजे विशाखापट्टणमला तुम्ही बेसिक ट्रेनिंग केलं? नाही, सहा महिने, नाईन वीक्स. आणि त्यानंतर यू केम टू आयएनएस लोणावळा. हा, देअर वी हॅव डन दहा महिने प्रोफेशनल ट्रेनिंग. प्रोफेशनल. आणि त्यानंतर मग डायरेक्टली अपॉइंटेड टू दी शिप्स. तुमचा मित्र जो होता सोला, पण ती मैत्री अजून आहे. अजूनही आहे. बढिया सर. आपण देशमुख साहेबांचा सोलापूरहून एक तरुण मुलगा व्हायच्या एकूण असं मिसरूप फुटलेलं आहे आणि सोलापूरमध्ये समुद्र नाही, पाणीच नाहीये. सोलापूरच्या नावात पूर आहे, बाकी पाणी डोळ्यात आहे. डेफिनेटली तिथून तो जातो समुद्रामध्ये. म्हणजे फक्त एक ऍडव्हर्टाइजमेंट, चहा पिता पिता टपरीवर. काय कमाल आहे ना, पण आयुष्य बदलतं. मी म्हणतो प्रत्येकाचा जन्माला घातल्यानंतर त्याचं देवाने ठरवलं आयुष्य कसं घालवायचं. त्याने काय करत देशासाठी काय करायचं जगामध्ये हे तर ठरलेलं आहे. आणि हे चौघे जण जातात, 50% पीपल गेट सिलेक्टेड आणि दे आर स्टील फ्रेंड्स. मी दोन जे उरलेले जे होते जे सिलेक्ट नाही झाले त्यांच्याशी संबंध आहे. खूप फरक असेल. डेफिनेटली दे आर इन अ सिव्हिल सर्व्हिस, वी आर इन अ डिफेन्स सर्व्हिस, बट दे आर ते खूप आम्हाला नाव असतात. बरोबर, नक्की नक्की सर. आपण आता इथं थांबूया, ब्रेक घेऊया. 90.4 ग्रीन एफएम, सुनो ग्रीन, राहो एवरग्रीन. गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि 90.4 ग्रीन एफएम यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत कार्यक्रम बात मन की सैनिक और परिवार की. आज आपल्या स्टुडिओमध्ये नेव्हल वॉरियर व्हेटरन चंद्रकांत देशमुखजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आलेले आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी त्यांनी जे गाणं त्यांच्या आवडीचं आपण आत्ता ऐकलं, प्रत्येक तरुण मुलगा तरुण मुलगी आमच्यासाठी प्रेशस आहे. हे देशाचं भविष्य आहे, देशाची एनर्जी आहे. आता आमचं आयुष्य संपलं, आता या मुलांना घडवायचं, ही देशसेवा आमची. म्हणून आओ बच्चो तुम्हें दिखाए झाके हिंदुस्तान की निविजन कीजिएगा. ओके मॅडम, मी तुमच्याकडे वळतो. लग्न हे एक अतिशय महत्त्वाची घटना असते आयुष्यात, स्त्रीच्या आयुष्यामधली. मग तुमचं लग्न तुम्ही ठरवलं का की नेव्हीच्या माणसाचे लग्न करायचं किंवा आर्मी काय, हे जस्ट असं तुम्हाला दाखवायला आणलं, पसंत पडलं आणि लग्न झालं असं असेल काय? तुमच्या लग्नापूर्वीचं आयुष्य, तुमचे तिथले अनुभव, किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी होतं का आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये, का सहज तुम्ही जॉईन झाला आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही माहेर सोडता, आई वडील भाऊ बहीण सोडता आणि सासरी येता जिथं नवीन सगळं वातावरण असतं. पण आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या लेडीजना दुसरं सासरे जावं लागतं, म्हणजे माहेरून सासरी आल्यानंतर सासरचं माहेर होण्याआधीच मला दुसऱ्या सासरी जावं लागतं नेव्हल स्टेशनला. मग तिथे थोडीशी भीती असते, कसं असेल काय असेल काय माहीत नाही, भाषा माहीत नाही आणि कसं ॲडजस्ट व्हायचं, कल्चर काय ते कल्पना नसते. तर हा जो टप्पा आहे तुमचा पहिली पोस्टिंगचा, त्या प्रवासाबद्दल सांगा. आता आमच्या ह्याच्यामध्ये कोणी नाही आहे असं, कोणी आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये, पण असं स्थळ चालून आलं की असं असं सेंट्रल जॉब आहे इंडियन नेव्हीत आहे असं म्हणून ठीक आहे ओके. मग वडील म्हणले की हे जर सगळं जुळून आलं तर मी ओके म्हणणार. मग ते बघायला आले, त्यांना पसंत पडलं, ओके म्हणले. सोलापूरला नाही, शहाबादला आले होते ते बघायला. आणि रिलेशनमध्ये पण येते ना, थोडंसं क्लोज रिलेशनमध्ये लागतं, त्यामुळं ते इतके लांब आले. त्यांनाही आवडलं, मग ते ओके म्हणले, ठीक आहे. मग सगळे म्हणले ओके, फ्युचर सेक्युअर आहे ना, पेन्शनेबल, शेवटपर्यंत फ्युचर सेक्युअर आहे. हे विचार केले वडील. एकूणही मुलीच्या वडिलांना ह्या आवश्यक गोष्टी वाटतात की आयुष्य मी माझं हार्ट देतो, माझी मुलगी म्हणजे माझं हृदय देतोय, मी काळजी घ्यायला पाहिजे, तिचं आयुष्य चांगलं गेलं पाहिजे. म्हणजे हातात भाकरी आहे हे विचार ते बोलले. एवढं अगदी बरोबर, त्यांना पुढचं काय माहित नव्हतंय, पण सगळं जमलं तर मी देणार असं हे शब्द बोलले. मग जमलं. हा, मग जमलं. पसंती आली, पसंती आली, सगळं मग जुळवले, जमलं, झालं लग्न. किती केव्हा झालं लग्न? लग्न माझं ऍक्च्युली 96 मध्ये झालं. माझं एज 21 रनिंग होत. बरं बरं, लहानच केलं. हा, इतकं नॉलेज नाही, पण हळूहळू केलं. ओके ओके. पण सोबत कोण नाही, ना आई सासूबाई कोण नाही, आम्ही दोघच. दुसऱ्या सासरी. हा, आणि थोडस लग्नानंतर क्वार्टर मिळायला थोडं हे वेळ लागतो, मग शेअरिंग मध्ये वगैरे राहिलं. करेक्ट. मग ते अनुभव सांगा. हा अनुभव म्हणजे असं काय डिफरंट वाटलं नाही.
त्यांचे मित्राचे मिसेस होते यांच्या सोबत जे जॉईन झाले बॅचमेन ते सोलापूरचे आणि ते कर्नाटकचे ना ते पण मिसेस त्यांचे कनडा येत होतं तिला ते ज्याशी जुळून घेतलं व्हेरी नाईस असं करत करत एक तिकडं तमिळनाडूचे होते केरळाचे मद्रासी ते जमलं हिंदी येत होतं ते इंग्लिश त्यामुळं जम इतका काय टफ लाईफ वाटलं नाही आतल्या कॉलनीतलं मला आणि एकमेकांना मदत करतात सगळे मदत खूप मदत करतात ते सोशल लाईफ खूप निराळ आणि घरी पण आईनं सगळं थोडं थोडं शिकवलं होतं ना त्यामुळे जड नाही गेलं स्वयंपाक करायला पहिल्यांदा उपमा बनवला ते सगळं म्हणजे करत होते त्यामुळे ते जड नाही वाटलं एस्टॅब्लिश झाला पटकन म्हणून आताही मुलांना म्हणते तुम्ही सगळं करताय जॉब करताय हे करताय पण घरातले कामं पण करत राहिले की पुढे तुम्हाला काहीच टफ वाटणार नाही हे एक माझा एक्सपिरियन्स मी त्यांना सांगते बरोबर आहे बरोबर मला जास्त टफ नाही गेलं लाईफ म्हणजे थोडस किचन केला लग्नानंतर पहिल्यांदा कुठं जॉईन झाला त्यांना विशाखापट्टणमला मग कसं सोलापूरहून आटपाडी टू सोलापूर आलं अच्छा मग सोलापूर टू परत माहेरी शहाबादला आलं मग शहाबाद टू वाडी वाडी जंक्शन वाडी टू हैदराबाद ओके हैदराबादला स्टे केलं मग हैदराबाद टू विशाखापट्टणम ट्रेन बदलली ट्रेन बदलत म्हणजे तसं काही जास्त जास्त लांब नाही त्यांचे मित्र राठोड आले होते पिक करायला स्टेशनवरती मग डायरेक्ट त्यांच्या घरी घेऊन गेले ते असं बरोबर नाही हे एक छान हे आहे आणि तो अनुभव तिथला काही असे मग असं मला काय मनात असं काय वाटलं नाही की नवीन काय असं वाटलं नाही जस्ट व्हेरी गुड कारण असं घर असं गाव घर एवढंच असं नाही राहिलं ना आमचे वडील सगळं एक्सपोजर आम्हाला देत होते माहिती वगैरे बाहेरचं तेवढा अनुभव तुम्हाला आणि तुम्ही किती भाऊ बहीण मी माझा एक भाऊ आहे आता सध्या आदित्य बिर्ला ग्रुप अल्ट्राटेक मध्ये आहे मळखेडला अच्छा एक बहीण आहे सोलापूरला आहे रेल्वे सेंट्रल रेल्वेला जॉब करते ती अच्छा अच्छा ओके ओके एज्युकेटेड फॅमिली सगळे म्हणजे अनुभव चांगला होता त्यामुळे तुम्हाला जड गेलं जड नाही गेलं दॅट्स व्हेरी नाईस माझी आई पण कमी शिकली आहे सिक्स्थ स्टँडर्डच आहे पण नॉलेजेबल आहे नाही कसं आहे माहिती का की डिग्री मिळाले म्हणजे सुशिक्षित असं म्हणता येत नाही नॉलेज खूप महत्वाचं आहे तुम्ही म्हणता ना नॉलेज इज बेटर देन एज्युकेशन अब्सोल्युटली येस तुम्ही डिग्री घेतली म्हणजेच एज्युकेट झाला वडील पण आमच्या 8वीच आहेत पण नॉलेजेबल पर्सन खरं खरं मदर पण अनुभवातून जो शिक्षण मिळतं ते महत्वाचं असतं बरोबर खूप छान मॅडम तसं तुम्हाला हिंदी बोलताना वगैरे असं काही त्रास झाला का नाही झाला त्रास ऍडजस्ट झाले सगळे दॅट्स नाईस बहुत बढिया आता आपण छोटा ब्रेक घेऊया 90.4 ग्रीन एफएम सुनो ग्रीन राहो एवरग्रीन वेलकम अगेन मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे बात मन की सैनिक और परिवार की ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण सौ देशमुख वहिनींच्या आयुष्य कसं बदललं आर्मी नेव्हीमध्ये जॉईन केल्यानंतर ते आपण तो टप्पा प्रवासाचा याच्याबद्दल जाणकारी घेतली देशमुख साहेब तुमच्याकडे परत वळतो मी भरपूर अनुभव असेल 15 वर्षात खूप अनुभव येतो शिपवर म्हणा किंवा सोशल लाईफमध्ये म्हणा तर असा कुठला एक अनुभव सांगू शकाल का ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटतं यार माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला शिवाजी ह्याच्यामध्ये वर्क्समध्ये असलो असतो तर हे मिळालं नसतं जे आत्ता मिळतं आहे असा कुठला अनुभव आहे अभिमान आहे की मी नेव्हीमध्ये होतो त्याचा डेफिनेटली म्हणजे एक देशाची सेवा करायला जी मला मिळाली तसे अनुभव तर भरपूर आले शिपमध्ये सर्वाईव्ह करताना जॉब करताना अनेक प्रॉब्लेम आम्ही फेस केले मे बी सम स्मॉल इन्सिडंट्स लाईक फायर इन्सिडंट्स ऑर मे बी सम ॲक्सिडंट्स लाईक देट वॉज अ वन मेजर ॲक्सिडंट्स वी हॅड वेन वी आर पेट्रोलिंग ऑफ ट्रिंकोमली ड्युरिंग आयपीकेफ सो वेन वी आर सेलिंग दॅट टाईम अनफॉर्च्युनेटली मे बी शॉलो वॉटरमध्ये आमचं जहाज एंटर केलं असेल आणि त्यावेळेला मी इनफॅक्ट वॉचकीपिंग करत होतो एमसीआर मध्ये मशिनरी कंट्रोल रूम मध्ये आय वॉज डुईंग द इंजिन रूम वॉचकीपिंग ओके अँड सडनली ऍक्च्युली ऑर्डर वॉज अहेड बट अवर शिप जर्क मध्ये माग अस्टर्नला गेलं बट ऑर्डर इंजिन रूम टेलिकॉप ऑर्डर इज देअर इन इंजिन रूम एमसीआर दॅट ऑर्डर वॉर ऍक्च्युली अहेड बट वेन शिप बँक विथ अ रॉक दॅट शिप हॅज गॉन बॅक अराउंड व्हॉट वी कॅन से आणि आय गॉट अ सरप्राईज अरे ऑर्डर तर अहेड होती मग शिप अस्टर्न कसं काय करेक्ट आणि इमिडिएटली मी बघतोय तर लोकांच्या मुवमेंट पळापळी सुरू झालेली ओके तो दॅट टाइम इट वॉज ऍक्च्युली व्हॉट हॅपन शिपच्या खाली डोम असतो दॅट इज अंडर वॉटर कम्युनिकेशन साठी दॅट डोम वॉज गॉट अ क्रॅक बिकॉज ऑफ रॉकला हे झाल्यामुळे आणि पाणी आतमध्ये शिरायला सुरुवात झाली मग लोकांनी पटापट लोकांनी शोरिंग करून ते पाणी थांबवून अगेन वी वेअर शेलिंग ऑफ ट्रंकोमली मीन्स वी डिड नॉट गॉट अ ऑर्डर कम बॅक वी वेर कंटिन्युईंग अवर पेट्रोलिंग सो दॅट वॉज शिप या सेम एव्हरीथिंग दे टोल्ड यू हॅव टू टिल द टाइम यू गेट अ रिलिव्हर
यू हॅव टू बी कंटिन्यू. सो बट दॅट वॉज अ रिअली ग्रेट म्हणजे अनुभव असेल, कारण त्या दिवशी मीच वॉचकीपिंग, ऍक्च्युली आम्ही काय करतो, आम्ही आमची वॉचकीपिंग हे मशिनरी कंट्रोल रूम मध्येच असते, जे वी गेट द ऑर्डर फ्रॉम द ब्रिज अँड वी अकॉर्डिंगली गिव्ह द स्पीड. ओके ओके राईट. सो मीन्स व्हॉट आर द देअर रिक्वायरमेंट इज देअर वी वेअर डुईंग फ्रॉम द मशिनरी कंट्रोल रूम. करेक्ट करेक्ट. सो दॅट टाइम तो जो अनुभव आहे आय थिंक माझ्या आयुष्यात मी ते कधी विसरणार. बरोबर आहे. आणि असं म्हणतात ना की तुमची औषध जी बाटली असते ना त्याच्या बाहेरली डेट ऑफ एक्सपायरी. ओके. तसं प्रत्येक माणसाच्या कपाळावर लिहिलं असतं डेट ऑफ एक्सपायरी. जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत आपण जगतो. बरोबर आहे. असे छोटे मोठे, आणि आपण डिफेन्स मध्ये ज्यावेळेला जॉब करतो त्यावेळेला वी हॅव टू मेंटली प्रिपेअर्ड, बिकॉज देर सो मेनी थिंग्स हॅपन्स इन अ लाईफ, इन इव्हन सिव्हिल ऑल्सो इट्स हॅपन, बट डिफेन्स मध्ये वेगळं हे आहे, चॅलेंजेस चॅलेंजिंग. आणि हे ना की डेथ आणि लाईफ मधलं लाईन फार फार थिन आहे, फार थिन आहे. आणि त्यावेळी तुम्ही जेव्हा तंकू मिळलेला होता तेव्हा वहिनी कुठे होत्या? आय वॉज अ बॅचलर. ओके. अदरवाइज तो एक प्रॉब्लेम असतो घरी, मग शंका अरे काय होतंय काय नाही. एलटीटी वॉज बॅड दॅट टाइम. अगेन आय वॉज इन जाफना दॅट टाइम. इट वॉज व्हेरी बॅड अँड चॅलेंजिंग होतं. एव्हरी डे वॉज डिफरंट लाईफ. तर आय कॅन इमॅजिन. आणि तुम्ही समुद्रावर होता, बिग थिंग. आणि समुद्रावर तुम्हाला एलटीटी रोकायचं होतं की दे डोंट कम टू चेन्नई, हे पण बऱ्याच गोष्टी. पेट्रोलिंग मीन्स विजिलन्स की देअर बोट या दिस एलटीटी पीपल शुड नॉट गेट इंटर इन टू दिस श्रीलंका. येस, दॅट वॉज आवर ड्युटी. करेक्ट करेक्ट. खूप इंटरेस्टिंग सर. पण तो अनुभव जेव्हा तुम्हाला आता आठवण येते अगदी, म्हणजे पण विद घाबरणं हा प्रकार नव्हता आमच्यामध्ये त्यावेळेला. म्हणजे कसं, इव्हन छोटे मोठे आणखी अनेक एक्सपिरियन्स ऑल्सो वी हॅड, बट ह्या गोष्टी नॅचरली व्हेन वी आर ऍट सी. येस येस, एनीथिंग हॅपन्स, इट हॅपन्स. ओके. आणि जो घाबरतो तो सैनिक नसतो. नाही, डेफिनेटली. आणि आम्हाला कधी घाबरणं हा प्रकार कधी नव्हता आलेच नाही वाटतं. करेक्ट करेक्ट. म्हणून म्हणतात ना की, आणि जीवनाचं महत्व कळायला तुम्हाला डेथला किस करून परत यायचं, तेव्हा कळतं जीवन फार महत्वाचं आहे. प्रत्येक दिवस मी जिवंत आहे ना, मला काहीतरी करण्याचा चान्स आहे, देशासाठी करण्याचा आहे, ही भावना निर्माण होते. बहुत बढिया सर, बहुत बढिया. मॅडम तुमच्याकडे वळतो मी. तुमच्या आयुष्यातला असा कुठला अनुभव आहे लग्नानंतर की जे आठवणी आल्यानंतर अभिमान वाटतो, यार नेव्हीच्या माझं लग्न केल्यानं माझं आयुष्य घडलं? लग्न झालं त्यावेळेला ऑफिसला होते. ओके. सिनियर झाले? हा, ऑफिस जॉबला होते. आणि लोणावळ्याला ट्रान्सफर आल्यानंतर ते इन्स्ट्रक्टर म्हणून जॉब केले. मग इन्स्ट्रक्टर म्हणूनच तिथून रिटायर झाले. ओके ओके. इन्स्ट्रक्टर होणं सोपं नाही आहे. यू हॅव टू बी परफेक्ट. तुमचं काम चांगलं असलं पाहिजे, मग तुमचं सिलेक्शन होतं इन्स्ट्रक्टर. विशाखापट्टणम ट्रान्सफर आली लोणावळ्याला ऍज इन्स्ट्रक्टर म्हणूनच त्यांना. बहुत बढिया. हे रेकग्निशन आहे कामाचं, तिथून अभिमानाची गोष्ट आहे की भाई. आणि या ह्या माणसामध्ये कॅपेबिलिटी आहे की मुलांना तो तसं घडवू, स्वतःसारखं घडवू शकतो, म्हणून त्याला इन्स्ट्रक्टर बनव. फार अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही जनरली किती वर्ष होता? 3-4 वर्ष तरी असाल तुम्ही त्यांच्या बरोबर नेव्हीमध्ये. एक युनिट? हा, 4-5 वर्ष. एक दोन युनिट तुम्ही त्यांच्याबरोबर गेले? एवढे 4-5 वर्षात एक दोन ते तीन वर्ष आईकडेच गेले माझे. असं असं हो, बरोबर. बाकीचं खूपच कमी राहिले मी. असं असं. तरी पण तुम्हाला त्या 3-4 वर्षाचा अनुभव आणि आता ह्या सिव्हिल लाईफ मधला अनुभव फरक काही जाणवतं? फरक हा, सिव्हिल पेक्षा ते लाईफ बेटर होतं. तेच कंटिन्यू केलं असतं, आता रिटायरमेंट घेतली असती तर बरं झालं असतं. आता बोलतोय पण काय उपयोग नाही. पण ते पण असं ह्यांनाही वाटतं ना, आता जर बोलवलं तर आम्हाला, आम्ही दोघेही म्हणतो की भाई आम्ही वॉरियर्स आहोत, काही रिटायर जरी असलो आम्ही तरुण अजून आहोत, शिक्का लागलेला आहे, शिक्का लागलाय. हा, ते पण ते जर बोलावलं त्यांनी तर आम्ही जाणार परत. ते एक अभिमानाची गोष्ट की यार मी ह्याच्यासाठी जन्मलो, ह्याच्यासाठी मरायला काय. पण तुम्ही आलात, खूप बरं वाटलं आम्हाला. तुमच्या अनुभवातून आपण भारतीय सैनिक, नौसैनिक कसा असतो, त्याच्या लाईफ कसं असतं, ह्याच्याबद्दल तुम्ही एक निराळ्या अँगलनी पडदा वर केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच तुम्ही आला. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू.